निधन झालेलं आहे. मी कार्यकाल देखील पाहिलेला आहे त्यांचा, तसंच पाहिजे. आणि माझा विश्वासच बसत नाही की गणपतरावजी आज आपल्यामध्ये नाहीत. खरं म्हणजे मी असं म्हणेन की सामान्य माणसाचा असामान्य नेता आज झपलाय, कारण गणपतरावजींनी सामान्य माणसाकरता लढाई केली, दुष्काळी भागाकरता लढाई केली, शेतकरी शेतमजुराकरता लढाई केली, आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांची भाषणं ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतरावजी होते. एक प्रकारे महाराष्ट्र विधानसभेचा गणपतरावजींच्या जाण्यानं जो विधानसभेला एक प्रकारे समज देत होते किंवा जे शिकवू शकत होते अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आज आपल्यातनं या ठिकाणी निघून गेलंय. खरं तर इतकी दशकं विधानसभेमध्ये गणपतरावजींनी काम करत असताना कधीही त्यांच्या विचाराशी प्रतारणा केली नाही. हा एक व्यक्तिमत्व असं होतं की ज्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यांचे जे महत्वाचे विषय होते त्या विषयांवर बोलत असताना त्यांचे विचार हे सामान्य माणसाकरता असायचे, शेतकऱ्यांकरता असायचे, त्यामुळे ते इतके प्रभावी होते की त्यांच्या पक्षाचे अनेक वेळा एक किंवा दोन आमदार असताना देखील सभागृहामध्ये जो इम्पॅक्ट गणपतरावजींचा असायचा तो मला असं वाटतं इतर कोणी पाडू शकत नव्हतं. आणि गणपतरावजी बोलायला उभे राहिले तर सभागृह शांत असायचं, सभागृहाबाहेर असलेले लोक सभागृहात येऊन बसायचे, कारण त्यांचं भाषण म्हणजे एक प्रकारची शिकवण होती. दुष्काळी भागाकरता त्यांनी केलेला संघर्ष हा इतका मोठा संघर्ष आहे की खरं म्हणजे मला असं वाटतं की आज ज्यावेळी टेंभू टाकारी म्हैसाळ या योजनांना आम्ही मान्यता देऊ शकलो आणि त्यातनं त्यांच्या विशेषतः भागामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी संघर्ष केला तिथे आम्ही पाणी पोहोचवलं, त्यावेळी मंचावरनं आमचे आभार मानणं आणि आम्हाला आशीर्वाद देणं याकरताही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, मी तर एक प्रकारे असं समजतो की गणपतरावजींचं जाणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला माझी पर्सनल हानी, वैयक्तिक हानी वाटतं. म्हणजे राज्याची तर झालीच आहे, विधानसभेची तर झालीच आहे, विधानसभेने आपला मार्गदर्शक गमावला आहे, पण ही एक प्रकारची वैयक्तिक हानी झाली असं मला वाटतं. माझे अतिशय जवळचे संबंध त्यांच्याशी होते, त्यांचं प्रचंड प्रेम माझ्यावर होतं आणि मला असं वाटतं की एक